ताज साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरावडे येते फुटवेअरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग आगीत वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान सरावडे तालुका राधानगरी येथील व्यंकटेश्वरा फुटवेअर शॉर्ट सर्किटमुळे आगीत जळून खाक झाली सदर आगीत अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय सरवडे येथील बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांच्या मालकीचे व्यंकटेश्वरा फुटवेअर दुकान असून आज शुक्रवार असल्याने आठवडी बाजाराचा दिवस होता दुपारच्या सुमारास ते घरी गेले असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे दुकानास आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गावातील नागरिकांनी व गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तात्काळ बिद्री कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आलं आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आलं घटनास्थळी सरवडेतील सर्व नागरिक पंचायत समिती सदस्य आर के मोरे सरपंच यांनी विशेष प्रयत्न केले यामध्ये गावकामगार तलाटी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली रात्री उशिरापर्यंत पंचनामा चालू होता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण सदर आगेद अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे महानकरी सरवडे सरवडेहून युवराज पाटील